महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. धुळे शहरातील लेलीन चौक फाशीपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या कथा साहित्यातून मांडून श्रमिक, कष्टकरी, उपेक्षित आणि दलितांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने उंच नेण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं असे या महाराष्ट्राचे थोर विचारवंत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, थोर साहित्यिक, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज धुळे शहरामध्ये लेनिन चौकामध्ये जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे. या कार्यक्रमाला संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनामध्ये त्यांचं बालपणीचं आणि त्यांचं तरुणपणीचं आयुष्य हे अत्यंत संघर्षामध्ये गेलं. 1 ऑगस्ट 1920 रोजी पूर्वीचा सांगली जिल्हा वाळवी तालुका या ठिकाणी वाटेगाव या छोट्याशा गावामध्ये अण्णाभाऊ साठे नावाचं रत्न हे भाऊराव साठेंच्या पोटी जन्माला आलं आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये मातंगी समाजाला एक ओळख निर्माण झाली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा मग स्वातंत्र्यानंतरचा त्यांचा मुंबईमधला मोर्चा असो, त्यांनी सांगितलं हे आझादी झुटी हे देश की जनता भुकी आहे. आणि या पद्धतीने समाजाचं विश्लेषण करताना अण्णाभाऊ तळागाळामधल्या माणसाच्या व्यथा आपल्या कथासाहित्यात मांडल्या. 35 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह आणि असंख्य असे त्यांच्या पोवाड्या आणि वगनाट्य लोकनाट्याने या महाराष्ट्राला, या परंपरेला जिवंत ठेवलं. अशा अण्णाभाऊ साठेंची आज 102 जयंती आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेला समस्त महाराष्ट्रासमोर यायला पाहिजे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक, सामाजिक स्तरावर त्यांच्या कथा, कादंबऱ्या, त्यांचं साहित्य, त्यांचं वैचारिक लेखन हे जगासमोर आलं पाहिजे अशी त्यांना या जयंतीदिनी आम्ही या ठिकाणी अभिवादन देण्यासाठी जमलो आहोत आणि त्यांना जयंतीच्या निमित्ताने आम्हा सर्वांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. यावेळी समाजातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.